नमस्कार, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. आठवी विषय इतिहास पाठ आहे युरोप आणि भारत भाग दुसरा. यापूर्वीच्या पाठात म्हणजे व्हिडिओ नंबर 1 मध्ये आपण प्रबोधन धर्म सुधारणा चळवळ, भौगोलिक शोध, युरोपातील वैचारिक क्रांती या मुद्द्यांविषयी माहिती बघितली होती. या व्हिडिओमध्ये आपण या पाठातील पुढच्या काही मुद्द्यांबद्दल माहिती मिळवूया. पहिला मुद्दा आहे त्यातला राजकीय क्षेत्रातील क्रांती. युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा जो कालखंड आहे हा क्रांती युग म्हणून ओळखला जातो. तर या जे युग आहे हे क्रांती युग घडवणाऱ्या घटना कोणत्या होत्या, तर त्यातली पहिली घटना होती ती म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, दुसरा आहे फ्रेंच राज्य क्रांती आणि तिसरा आहे औद्योगिक क्रांती. आता याचा पहिला जो भाग आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध त्याविषयी आपण माहिती पाहूया. त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला होता आणि कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इ.स. 1689 बिल ऑफ राईट्स मुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचा विचार करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. मुलांनो, भौगोलिक शोधामध्ये आपण शिकलेलो आहोत की कशा प्रकारे अमेरिका खंडाचा शोध लागला. मेसन इ.स. 1492 मध्ये क्रिस्टोफर कोलंबस जो आहे त्याला वाटलं पृथ्वी गोल आहे त्यामुळे आपण पश्चिमेकडे गेलो तरी भारतात पोचू, पण भारताला शोधण्याच्या नादात तो पोचला अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर. त्याचप्रमाणे इटालियन खलाशी जो होता अमेरिको वेस्पुसी हा सुद्धा कोलंबसच्या मार्गाने त्या किनाऱ्यावर येऊन पोचला आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं हा भारताचा किनारा नाही. पण या नव्याने शोध लागलेल्या प्रदेशाला अमेरिगोच्या नावावरून अमेरिका हे नाव पडलं. आता ही जी अमेरिका आहे या खंडाचा शोध लागल्यानंतर अनेक युरोपीय देशांनी आपलं लक्ष जे आहे ते याकडे वळवलं, म्हणजे युरोपातील स्पेन, फ्रान्स, नेदरलँड, पोर्तुगाल या देशांमधील लोकांचे लोंढे जे होते ते या अमेरिकेकडे वसाहती करण्याच्या उद्देशाने जाऊ लागले. कारण त्यांना या नवीन शोध लागलेल्या खंडातील संपत्ती मिळवायची होती, त्यामुळे त्यांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तिथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीला इंग्लंडच्या या वसाहतींवरती नाममात्र वर्चस्व होतं, परंतु पुढील काळामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने या अमेरिकन वसाहतींवर जाचक बंधन आणि कर लादण्यास सुरुवात केली. खरं ही जी अमेरिकन वसाहत होती त्या वसाहतीमध्ये विविध प्रकारचे लोक स्थायिक झाले होते, म्हणजे भूमिहीन शेतकरी होते, व्यापारी होते आणि ज्यांना स्वतंत्र जीवन जगण्याचं होतं, धार्मिक राजकीय छळाला कंटाळलेले जे लोक होते यांचाही समावेश होता. म्हणजे या वसाहतीमधून विविध युरोपीय लोकांचा एक नवा संमिश्र समाज तयार झाला आणि तो म्हणजे अमेरिकन समाज होय. आता आपण मगाशी बघितलं की अनेक जाचक बंधनं लागली
अनेक जाचक कर लावले होते. कुठले कर होते तर त्यापैकी कर म्हणजे स्टॅम्प ॲक्ट, करन्सी ॲक्ट, डिक्लेरेटरी ॲक्ट आणि टाउनशेन ॲक्ट यासारखे अनेक जाचक कर इंग्लंडच्या राजाने बसवायला सुरुवात केली. त्यांनी वसाहतींना धान्य, तंबाखू, साखर इत्यादी माल फक्त इंग्लंडलाच पिकायचा असं त्या इंग्लंडच्या राज्यकर्त्यांची इच्छा होती. त्याचप्रमाणे इंग्लंडने काय केलं की उत्कृष्ट दर्जाचा आणि इंग्लंडच्या मालाची स्पर्धा करेल असा माल तिथे निर्माण करण्याची बंदी घातली. त्यामुळे वसाहतींवरील कर इंग्लंडने रद्द करावेत, वसाहतींना त्यांचा राज्यकारभार करू द्यावा, इंग्लंड पार्लमेंटने हस्तक्षेप करू नये अशा अनेक मागण्या वसाहतीतील लोक जे आहेत ते करू लागले. पण या ज्या मागण्या होत्या त्याला इंग्लंडने नकार दिला आणि म्हणून वसाहतीतील लोकांनी इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला. इंग्लंडच्या सर्व गोष्टींना विरोध करण्यास सुरुवात केली. मग त्यांचा हा विरोध मोडून काढण्यासाठी इंग्लंडने वसाहतींच्या विरोधात युद्ध पुकारले. वसाहतींनी सुद्धा जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस जेफरसन यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन इंग्लंड विरुद्ध बंड पुकारले. बोस्टन टी पार्टी. बाळांनो 1773 मध्ये या इंग्लंडची जी ईस्ट इंडिया कंपनी होती ती आर्थिक संकटात सापडली होती आणि तिला वाचवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने एक कायदा केला, तो होता टाउनशेंड ऍक्ट. व या कायद्यान्वये त्यांनी काय केलं होतं की ईस्ट इंडिया कंपनीला अमेरिकेशी चहाचा व्यापार करण्याची मक्तेदारी प्राप्त झाली होती आणि या कायद्याचा निषेध म्हणून अमेरिकन लोकांनी चहावर बहिष्कार टाकला होता आणि त्यावेळेला चहाऐवजी कॉफी पिणं हे अमेरिकेत देशप्रेमाचं एक लक्षण बनलं होतं. आणि या कायद्यामुळेच ही बोस्टन टी पार्टी म्हणून ओळखली जाणारी घटना घडून आली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचं तात्कालिक कारण म्हणजे ही बोस्टन टी पार्टी. मग ही काय होती बोस्टन टी पार्टी हे आता आपण जाणून घेऊया. बोस्टन टी पार्टी अन्यायकारक चहावरील करामुळे वसाहतींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आणि त्याच वेळेला चहाच्या पेट्यांनी भरलेली 3 जहाजं ही बोस्टन बंदरात आणली गेली. डार्थ माउथ हे जहाज 27 नोव्हेंबर 1773 रोजी बंदरास लागले. वसाहतवाल्यांनी या जहाजांना परत जाण्यास सांगितलं पण त्यांची ही मागणी अमान्य केली. त्यामुळे जवळजवळ 8,000 लोकांचा जमाव जो होता तो या ठिकाणी रेड इंडियन सारखा पोशाख करून आला आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लोक गटागटाने रात्री या जहाजावर चढले आणि चहाच्या 342 पेट्या समुद्रात टाकल्या. ही घटना घडली 16 डिसेंबर 1773 रोजी आणि ही घटना जी आहे ती अमेरिकेच्या इतिहासात बोस्टन टी पार्टी या नावाने ओळखली जाते. चहावरील कर जोपर्यंत वसाहतवाले भरणार नाहीत तोपर्यंत बोस्टन बंदर व्यापारासाठी बंद केले आणि यामुळे वसाहतवाल्यांच्या असंतोषात अधिकच भर पडली आणि या घटनेने अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे रणशिंग फुंकले गेले. म्हणजे अशी अनेक घटना ज्या मगाशी सांगितल्या पण त्यांनी जे ऍक्ट केले होते या अनेक कारणामुळे अमेरिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये युद्ध पुकारले. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली
आपले सैन्य संघटित करून इंग्लंडच्या सैन्याविरुद्ध लढानो इंग्लंड सारख्या सामर्थ्यशाली शत्रूशी लढा देणं ही गोष्ट सोपी नव्हती, पण तरी सुद्धा वसाहतवाल्यांनी मोठ्या निर्धाराने हा लढा चालवला. त्यांना फ्रान्स, स्पेन, हॉलंड या राष्ट्रांनी मदत केली. लाफायत या फ्रेंच सेनानीच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैनिक सुद्धा वसाहतीच्या बाजूने लढले. जय पराजयाचा संमिश्र अनुभव घेत अखेरीस अमेरिकेच्या सैन्याने वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली विजय प्राप्त केला. इंग्रज सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस याने 19 ऑक्टोबर 1781 या दिवशी यॉर्क टाउन येथे शरणागती पत्करली. ब्रिटिशांनी अमेरिकन वसाहतींना स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले आणि त्याबाबतचा करार हा 1783 साली पॅरिसला बैठक आणि त्या बैठकीमध्ये या करारावर सह्या होऊन अमेरिका स्वतंत्र झाल्याची घोषणा करण्यात आली आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश अस्तित्वात आला. अमेरिकेची संयुक्त संस्थाने USA या नावाने हा देश ओळखला जाऊ. अमेरिका हा संघराज्य शासन पद्धती संघ म्हणजे केंद्र घटक राज्य यात सत्तेचे विभाजन असलेला जगातील प्रथम लिखित राज्यघटना असलेला व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. जॉर्ज वॉशिंग्टन हे 2 वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यास त्यांनी नकार दिला आणि अमेरिकन लोकशाहीत एक चांगला पायंडा निर्माण केला. त्यांनी आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात अर्थव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यात सुधारणा केली आणि अमेरिकेला जगातील एक शक्तिशाली राष्ट्र त्यांनी बनवले. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामध्ये थॉमस जेफरसन हे व्यक्तिमत्व सुद्धा महत्वाचं आहे. मुलांनो, या थॉमस जेफरसन यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला आणि 4 जुलै 1776 मध्ये हा जो जाहीरनामा होता तो जाहीरनामा फिलाडेल्फिया येथे जी तिसरी परिषद भरवली गेली त्या परिषदेने घोषित केला. त्यात थॉमस जेफरसननी असं म्हटलेलं आहे की सर्व मानव समान आहेत, जीवित स्वातंत्र्य व सुखाचा शोध घेणं हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत आणि या हक्काची पायमल्ली करणारे सरकार बदलण्याचा अवर उलटवून टाकण्याचा अधिकार लोकांना आहे. या जाहीरनाम्याचं वर्णन अमेरिकेच्या जन्माचा दाखला असं केलं जातं. आधुनिक जगाच्या इतिहासात हा जाहीरनामा महत्वाचा मानला जातो. हा जाहीरनामा 4 जुलै 1776 ला घोषित केला, त्यामुळे 4 जुलै हा दिवस अमेरिकेत स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 19व्या व 20व्या शतकात वसाहत विरोधी लढ्यांसाठी हे स्वातंत्र्य युद्ध स्फूर्तीदायी. भारतातील क्रांतिकारकांनीही यातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढा दिला. राज्यक्रांती प्रबोधन काळातील अजून एक महत्वाची घटना म्हणजे फ्रेंच राज्य. फ्रेंच राज्यक्रांती ही केवळ फ्रान्स किंवा युरोपच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना नसून मानव जातीच्या इतिहासातील एक अतिशय महान अशी घटना होय. तेव्हा फ्रान्समध्ये राज्यसत्ता होती आणि राजावर कोणाचेच नियंत्रण नव्हते. फ्रेंच मधील राज्यकर्ते अतिशय चैनी आणि आरामात जीवन जगणारे बनले होते. सामान्य जनता मात्र अतिशय हालाकीचे दिवसात जगत होती. त्या सामान्य जनतेनेच उठाव करून ही राजसत्ता जी आहे ती कोलमडून टाकली. ही संपूर्ण घटना जी आहे ती फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. क्रांतीपूर्व फ्रान्स मधला जो समाज होता हा 3 स्तरांमध्ये विभागला होता आणि त्या प्रत्येक स्तराला इस्टेट किंवा वर्ग असं म्हटलं जात होते. त्याच्यामध्ये जो पहिला वर्ग होता तो होता वरिष्ठ धर्मगुरु यांचा.
आणि हे जे वरिष्ठ धर्मगुरु होते ते आर्थिक दृष्ट्या अतिशय सधन असे होते। दुसरा वर्ग जो होता तो होता उमराव आणि सरदार। या वर्गाकडे काही प्रमाणात जमिनीची मालकी होती आणि त्यांना काही राजकीय आणि आर्थिक अधिकार आणि सवलती सुद्धा होत्या। आणि तिसरा वर्ग जो होता तो सामान्य जनतेचा होता। आणि हा जो वर्ग होता तिसरा वर्ग तो पुन्हा तीन उपविभागात विभागला गेला होता। त्याच्यामध्ये मध्यम वर्गामध्ये शिक्षक, वकील, डॉक्टर, लेखक, कलाकार, सरकारी कर्मचारी, व्यापारी, सावकार असा होता। तर तिसऱ्या वर्गामध्ये शेतकरी आणि भूदास असे होते। ह्या जो वर्ग होता याला कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या। उलट त्यांना कर, वेगवेगळे कर भरावे लागत असे। टाईत कर, टाईत कर म्हणजे काय? तर आपल्या उत्पन्नाचा 1/10 भाग सामान्य जनतेला धर्मगुरूंना द्यावा लागत असेल। त्याच्यानंतर क्राऊन टॅक्स म्हणजे राजाला राजमुकुट कर द्यावा लागत असेल। टॅली कर, टॅली कर म्हणजे मालमत्तेवरील कर। वाईन स्टॅम्प म्हणजे प्राप्ती कर। आणि गॅबल टॅक्स म्हणजे मिठावरील कर। असे वेगवेगळ्या प्रकारचे कर हे सामान्य जनतेला भरावे लागत होते। आणि त्या करांबद्दल बोलताना थॉमस कार्लाईल असं म्हणतात की फ्रान्समध्ये 9/10 लोक भुकेने मरतात तर 1/10 लोक ही अजीर्ण झाल्यामुळे मरतात। तर यावरून तुमच्या लक्षात येईल की किती प्रकारच्या त्रासाने सामान्य जनता जी होती ती दुखी होती। फ्रान्समधल्या अजून एक फिलॉसॉफर व्हॉल्टेअर ते असं म्हणतात फ्रान्समधल्या न्यायव्यवस्थेबद्दल की फ्रान्सच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करणाऱ्याला जितक्या वेळा घोडे बदलावे लागतात तितक्या वेळा कायदेही बदलावे लागतात। म्हणजे या ठिकाणी फ्रान्समध्ये प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे न्यायदान होतं। त्याच्यानंतर न्यायालयाच्या कार्यकक्षा ज्या आहेत त्या ठरलेल्या नव्हत्या। एकाच वेळी 360 कायदेपद्धती वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जात होत्या। अतिशय विषम अशी ही न्याय व्यवस्था होती। अशा या विषमता पूर्ण समाज जीवनाविषयी सामान्य जनतेच्या मनात असंतोष वाढीस लागणे अपरिहार्य होते। आणि त्यामुळे 1789 मध्ये या तिसऱ्या वर्गाच्या असंतोषाचा प्रचंड उद्रेक झाला। अर्थात हा जो उद्रेक होता त्याला योग्य दिशा देण्याचं काम केलेलं आहे फ्रेंच मधल्या विचारवंतांनी। त्यामध्ये समावेश होतो व्हॉल्टेअर, मॉन्टेस्क्यू आणि रुसो यांचा। रुसो यांना फ्रेंच क्रांतीचा उद्गाता असं म्हटलं जातं। कारण मुलांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली। म्हणजे ही जी 3 तत्व आहेत लोकशाहीची, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही 3 तत्व, जगप्रसिद्ध 3 तत्व ही रुसोने घोषित केली होती। आणि म्हणूनच नेपोलियन बोनापार्ट म्हणतो की रुसो जन्मला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती। फ्रेंच राज्यक्रांतीमुळे लोकशक्ती आणि तिच्या एकीची ताकद जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाली। फ्रेंच राज्यक्रांतीनेच आधुनिक जगाच्या इतिहासाची सुरुवात झाली असे मानले जाते। जगातील अनियंत्रित राजेशाही विरुद्धच्या व पारतंत्र्यातील देशांच्या लढ्याला फ्रेंच राज्यक्रांती व अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध या घटना प्रेरणादायी ठरल्या। जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतींमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष महत्वाचे स्थान आहे। औद्योगिक क्रांती, औद्योगिक क्रांती हा काही एखादा उठाव नव्हता किंवा अचानक उद्भवलेला बदलही नव्हता। तो मुख्यतः उत्पादनाच्या पद्धतीतील बदल होता की ज्यामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मूलभूत बदलांना चालना मिळाली। सर्वसाधारणपणे 1750 ते 1850 असा शतकभराचा कालखंड या क्रांतीच्या पहिल्या टप्प्याने व्यापला होता।
या कालखंडातील वैज्ञानिकांची कामगिरी महत्त्वपूर्ण होती. त्यांनी नवीन नवीन यंत्रे तंत्रे निर्माण केली आणि त्यातून यंत्रयुग सुरू झाले. जुन्या अवजारांची जागा नवीन यंत्रांनी घेतली. मनुष्य शक्ती वा प्राण्याची शक्ती यांच्याऐवजी बाष्प शक्ती विद्युत शक्तीचा वापर सुरू झाला. जॉन के यांनी लावलेल्या धावता धोटा याचा शोध किंवा एडमंड कार्टराइट यांनी लावलेला यंत्रमागाचा शोध यासारख्या शोधांमुळे घरगुती उद्योगाची जागा शहरातील कारखान्यांनी घेतली आणि अधिक वेगाने प्रचंड प्रमाणावर उत्पादन सुरू झाले. इसवी सन 1450 सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचले. त्याचप्रमाणे जेम्स वॅट यांनी लावलेल्या वाफेच्या इंजिनाचा, स्टीपसन्स यांनी लावलेला रेल्वे इंजिनाचा शोध, रॉबर्ट फुलटन यांनी लावलेल्या आगबोटीचा शोध यासारख्या शोधामुळे जे काही उत्पादन झालं होतं त्याची वाहतूक करणं हे सुद्धा अतिशय वेगवाने व्हायला लागलं. कारण ही दळणवळणाची साधनं जी आहेत त्यांचा शोध लागला. त्याचप्रमाणे अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावलेला टेलिफोनचा शोध किंवा मोर्स यांनी लावलेला तारा यंत्राचा शोध यामुळे जनसंपर्क क्षेत्रामध्ये अतिशय आश्चर्यकारक व वेगवान प्रगती झाली. मधून सुरू झालेला हा औद्योगिक क्रांतीचा प्रवास नंतर फ्रान्स आणि जर्मनी या ठिकाणी गेला. फ्रान्स आणि जर्मनीने लोखंड, पोलाद व रासायनिक उद्योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. त्यानंतर हॉलंड, बेल्जियम, स्पेन या ठिकाणी औद्योगिकरणास सुरुवात होऊन त्या ठिकाणी औद्योगिकीकरणाचा वेग चांगलाच वाढला. आपल्या आशिया खंडामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जपान या ठिकाणी औद्योगिकीकरणाला प्रारंभ झाला आणि त्यानंतर या जपानने पोलाद, यंत्रे, रसायन उद्योगाच्या क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केली. साधारणपणे 20व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या भारतात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि आज ही औद्योगिक क्रांती जी आहे ती साऱ्या जगभर जाऊन पोचलेली आहे. खरं तर ही सारी संथपणे विकसित झालेली प्रक्रिया असली तरी तिचे परिणाम जे आहेत ते क्रांतिकारक होते आणि म्हणूनच तिचं वर्णन औद्योगिक क्रांती असं केलं जातं. आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.